देशाच्या विकासात रस्त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्रातील विकासाचं प्रतीक असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पूर्ण होऊन 20 वर्ष झाली आहेत. वाहनांची सतत वाढत असलेली संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि महामार्गावर रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी महामार्गाची सुधारणा करणं आणि क्षमता वाढवणं हे गरजेचं झालं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या द्रुतगती मार्गाची देखरेख आणि दुरुस्ती करणारी संस्था आहे. या संस्थेनं महामार्गावरील सतत होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यासाठी काही ठोस पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पाअंतर्गत खालापूर टोल ते कुसगाव या भागात 2 मोठे वायाडक्ट आणि 2 मोठे बोगदे बांधून बोरघाटातील सध्याच्या तीव्र चढ आणि वळणाच्या रस्त्याचा अतिशय वेगवान पर्यायी रस्ता बांधण्याचं नियोजित आहे. यामुळं घाटातील वळण पूर्णपणे चुकवता येतील आणि साधारण 6 किलोमीटरचं अंतर कमी होईल आणि वाहतूक सुरक्षित होईल. शिवाय प्रवासात 20 ते 25 मिनिटांची बचत होऊ शकते. याबरोबरच खालापूर टोल ते खोपोली एक्झिट पर्यंतचा अस्तित्वातील 6 पदरी रस्ता 8 पदरी करून खालापूर तळेगाव आणि शेडूंग पथकर नाक्यांची क्षमता वाढ देखील करायचं योजिलं आहे. खोपोली एक्झिट पासून 8 पदरी नवीन मिसिंग लिंक उपलब्ध होईल, ज्यामध्ये दोन्ही बाजूला वाहनांसाठी 4 पदरी 2 मार्गिका असतील. मिसिंग लिंकचा पहिला पूल किमान 770 मीटर लांब आणि 30 मीटर उंचीचा असेल. त्याच्या पुढं 4 पदरी ट्विन 1.6 किलोमीटर आणि दुसरा 1.12 किलोमीटर टनेल असेल. यात एक आधुनिक केबल स्टे सेतू असेल जो 645 मीटर लांब आणि 135 मीटर उंचीचा असेल. हा देशातील अशा पद्धतीच्या बांधकामाचा पहिलाच आविष्कार असेल. हे दोन्ही समांतर बोगदे प्रत्येकी 500 मीटरच्या अंतरावर एका शाफ्टद्वारे जुळलेले असतील, जिथून आपत्कालीन स्थितीत बाहेर पडणं सोपं होईल. ही टनेल्स जमिनीखाली सरासरी 150 मीटरच्या अंतरावर बांधलेली असतील. हे दोन्ही बोगदे प्रत्येकी 500 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज बोगद्यानं एकमेकांना जोडले जातील, जे आपत्कालीन परिस्थितीत बोगद्यातून वाहनांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपयोगी येतील. या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 4,800 कोटी खर्च येणार आहे. या मिसिंग लिंक बांधकामामुळे इंधन बचतीबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी तर होणारच आहे, पण हा मार्ग झिरो फॅटिलिटी कॉरिडॉर बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसंच प्रवासातील वेळेत बचत होणार आहे. पावसाळ्यात आणि इतर वेळी देखील वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हा प्रकल्प EPC पद्धतीवर हाती घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात येत आहेत. MSRDC इज कमिटेड टू रोड डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र.